Welcome boys and girls. In the last video, we have seen three paragraphs of Androcles and the Lion. Today, we are going to see the next three or four paragraphs on page number 7. I start reading and explaining the work. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. One day, as Androcles was wandering through the forest or in the forest, he suddenly came face to face with a lion. This phrase is very important. Face to face means in front of. Androcles came in front of the lion, you can say, or the lion came in front of Androcles. Means they came face to face. अगदी एकमेकांच्या समोर आले. जेव्हा Androcles एकदा जंगलातून फिरत होता त्यावेळेला ते अगदी समोरासमोर आले. His first reaction was to turn and flee. Androcles wanted to run away. To flee means to run away or to escape. To flee, to escape or to run away. His first reaction was to run away. To escape himself from the lion. पहिला त्याच्या डोक्यात विचार आला की याच्यापासून सुटका करून घ्यायची, पळून जायचं. But then he saw that the lion had not moved on seeing him. But what did Androcles notice? That the lion did not move at all when he saw Androcles. पण लायन तो म्हणजे सिंह तर काय हल्ला सुद्धा नाही कोणाला पाहिल्यावर Androclesला पाहिल्यावर. It neither growled nor roared. Neither growled nor roared. To growl म्हणजे गुरगुर करणे. सिंहाच्या वाघाच्या गुरगुरण्याला ग्राउल म्हणतात. बऱ्याच प्राण्यांच्या गुरगुरण्याला ग्राउलिंग म्हणतात. बट द लायन नायदर ग्राउल्ड नॉर रोअर. रोअर म्हणजे गर्जना करणे. ना तो सिंह गुरगुरला ना त्याने गर्जना केली. इन फॅक्ट इट लुकड ॲट हिम पीटीएसली. उलट त्याने त्याच्याकडं दयेच्या भावनेनं पाहिलं. इन अ पिटियस मॅनर द लायन लुकड ॲट Androcles इन अ पिटियस मॅनर. पिटियसली, पिटियसली ज्याचा अर्थ होतो दयेच्या भावनेने त्याने त्याच्याकडं पाहिलं. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. जसं काही त्याला फार दुःख झालं होतं. The lion itself was in a great pain. मोठं दुःख झालं त्याला. यातना होत होत्या त्याला. Androcles paused. Paused means stopped. Similar word for paused, direct past tense, stopped. Androcles थबकला, थांबला. Then he moved very cautiously towards the lion. आणि मग तो अतिशय सावधपणे. Cautiously means very carefully. Cautiously, I have written it here. Very carefully. अतिशय सावधगिरीनं त्याने काय केलं बघा. Androcles paused, then he moved very cautiously towards the lion, step by step. अगदी दमादमाने, एक एक टप्प्यानं तो अतिशय सावधगिरीनं सिंहाकडे सरकला. The lion moaned. Made a painful sound. Moaned. Made a painful sound. उसने अतिशय दर्द भरी आवाज निकाली. किसने? शेर ने. याला इंग्लिश मध्ये moaned म्हणतात. The lion moaned and whimpered. Cried painfully. Whimpered. Direct past tense. Whimpered. Cried painfully. दुःखानं ओरडला तो. आता inverted commas मध्ये काय छापले? प्लीज हेल्प मी. कृपा करून मला मदत कर. इट्स आईज सीम्ड टू से. त्याचे डोळे
असं म्हणताना वाटले का कृपया मला मदत कर, असं डोळे म्हणताना दिसले. ॲक्च्युअली लायन कॅनॉट स्पीक, ऑल ऑफ यू नो, सर्वजण तुम्ही जाणता सिंह बोलू शकत नाही, बट इट्स आईज सीम्ड टू से, डोळे असं बोलताना दिसले. लक्षात घ्या, व्हॉट डीड द लायन सीम टू टेल अँड्रॉक्लीस, तर तुमचं उत्तर पाहिजे टू हेल्प हिम, टू हेल्प हिम. डोळ्यातून त्याने आपल्या भावना व्यक्त केला, जसं काही असं त्याला म्हणायचं मला मदत कर. वेन अँड्रॉक्लीस ड्रीव नियर, म्हणजे वेंट नियर, अँड्रॉक्लीस जरा जवळ गेला, ही वेंट नियर. द लायन लोअर्ड इट्स हेड, इकडं बघा, द लायन लोअर्ड इट्स हेड, त्याने आपलं डोकं खाली केलं सिंहाने, अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ, आणि स्वतःचा पंजा चाटायला सुरुवात केली. असं झुकलं थोडंसं सिंह, अँड स्टार्टेड लिकिंग इट्स पॉ, स्वतःचाच पंजा त्याने चाटायला सुरुवात केली. देन अँड्रॉक्लीस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड. लक्षात आलं काय पाहिलं अँड्रॉक्लीसने, की त्याच्या पायाला जखम झाली होती, त्याच्या पंजाला, पॉ मीन्स पंजा, इट वॉज वुंडेड, सोर अँड सोलन, सुजला होता. इट्स पॉ वॉज सोलन. अँड्रॉक्लीस नोटिस्ड, अँड्रॉक्लीसच्या लक्षात आलं. ऑन ए क्लोजर लुक, अतिशय जवळून पाहिल्यावर अँड्रॉक्लीस नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज, त्याच्या एका बोटामध्ये म्हणा, अंगठ्यात म्हणा, ए थॉर्न, ए बिग थॉर्न हॅड पियर्स्ड, रुतला होता एक भला मोठा काटा त्याच्या पंजात, म्हणा तुम्ही सरळ. आणि म्हणून तो अशा प्रकारचा आवाज काढत होता. तुम्हाला जर विचारलं वाय वॉज द लायन इन पेन, तर तुमचं उत्तर ए बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज, सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स ट्रबल. डिस्ट्रेस म्हणजे ट्रबल, त्रास, वेदना, यातना, हे त्याच्या यातनेचं कारण होतं. थॉट अँड्रॉक्लीस, अँड्रॉक्लीसला कळालं, अरे हे याच्या दुःखाचं कारण आहे. देअर इज अ बिग थॉर्न इन इट्स पॉ, हां, पण त्याने बघा कसं डोकं खाली घेतलं, कसा आपलाच पंजा चाटून इंडिकेटेड, दाखवलं की इथं गडबड आहे माझ्या पंजात, समथिंग इज रॉंग हिअर इन माय पॉ. त्याने दाखवलं ॲक्च्युअली सिंहाने, तुम्ही इतर भाषेमध्ये ते समजून घेतलं पाहिजे. समनिंग अप ऑल द करेज, आता ही फ्रेज फार महत्त्वाची, टू समन अप करेज, ट्राय टू बी ब्रेव, धाडस एकवटणे, धैर्य एकवटणे, मग धैर्य एकवटून, असा त्या ओळीचा अर्थ आहे. समनिंग अप, टू समन अप, त्याला आय एन जी लागलं, धैर्य एकवटून. समनिंग अप ऑल द करेज, अँड्रॉक्लीस स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड द इंजर्ड पॉ, हळूहळू आपला हात त्याच्या जखमी पंजाकडे नेला. इंजर्ड पॉ, ही स्ट्रेच, किंवा ही टुक, अँड्रॉक्लीस टुक हिज हँड टू हिज इंजर्ड पॉ. ही वॉज अफ्रेड, म्हणजे अँड्रॉक्लीस वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम, त्याला असं वाटलं होतं सिंह आपल्यावर हल्ला करेल. द लायन वूड अटॅक हिम इफ ही टचड इट्स सोलन पॉ, जर का त्याने त्याच्या सुजलेला पंजाला हात लावला ना, इट वूड अटॅक हिम. हु थॉट? अँड्रॉक्लीस थॉट. बट द लायन सीम्ड, परत आलं सीम्ड, काय वाटलं सिंहाला? द लायन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे पर्पज, हेतू. सिंहाच्या लक्षात आलं, अरे याचा चांगला हेतू आहे बरं का, म्हणजे काय? द लायन थॉट दॅट द मॅन वॉन्टेड टू हेल्प हिम, अँड्रॉक्लीस वॉन्टेड टू हेल्प हिम, ही रिअलाइज्ड, ही अंडरस्टूड, द लायन अंडरस्टूड. आलं त्याच्या डोक्यात, अरे याचा हेतू चांगला आहे बरं का, हां हां, द मॅन हॅज ए गुड पर्पज. पेज नंबर 8 अँड द लास्ट पॅरेग्राफ, अँड्रॉक्लीस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. बघा, अँड्रॉक्लीसने त्याचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला,
किती साधं वाक्य. आय रीड अ वन्स अगेन. अँड्रॉक्लिस टूक द पॉय इन इज लेफ्ट हँड डीपली, म्हणजे स्किलफुली अँड क्विकली, अतिशय काळजीपूर्वक आणि झटकन. याला म्हणतात डेफ्टली, डेफ्टली. आय रीड वन्स अगेन. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न, अगदी कौशल्याने त्याने तो काटा बाहेर काढला. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, अँड्रॉक्लिस पुल्ड आउट द थॉर्न व्हेरी स्किलफुली अँड केअरफुली, काहीच त्रास होऊ दिला नाही त्याला. देन टिअरिंग अप ए पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग, आणि मग आपल्या वस्त्राचा एक तुकडा फाडत, आपल्या कपड्याचा एक तुकडा फाडत, म्हणजे मी सोप्या इंग्लिशमध्ये सांगतो अँड्रॉक्लिस टोअर, टिअरिंगच्या ऐवजी टोअर सांगितलं, ए पीस ऑफ हिज ड्रेस हिज क्लोथ, काय जे असेल ते. काय केलं पुढं त्याने, द काइंड मॅन बाउंड अप, बाइंड्स अ पास्ट टेन्स बाउंड, टाईड बांधलं. इथं कालही शब्द गेला होता, काल कोणती फ्रेज केली ती माहिती आहे तुम्हाला, टू बाउंड बाय लॉज, कायद्यानं नियमाने बांधलेलं असलं ती फ्रेज होती, आणि इथं आज फक्त बाउंड आलं. हा बाइंडचा पास्ट टेन्स आहे, हा फरक तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ही बाउंड अप म्हणजे ही टाईड अप, टाय शब्द सोपा आहे, काय बांधलं त्याने बघा. द काइंड मॅन, त्या दयाळू माणसाने बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ, तो जखमी झालेला पंजा त्याने एका कापडाच्या तुकड्याने, पीस ऑफ क्लॉथ आपल्या फाडलं त्याने काहीतरी आणि बांधून टाकली जखम. टू हिज सरप्राईज अँड वंडर, काय आश्चर्य वाटलं त्याला, काय नवल वाटलं. द लायन देन लिक्ड, चाटलं, लिकचा पास्ट टेन्स लिक्ड, हिज आर्म, दिस पार्ट ऑफ द बॉडी, आर्म मीन्स दिस पार्ट ऑफ द बॉडी. द लायन लिक्ड द आर्म ऑफ द मॅन मीन्स अँड्रॉक्लिस, ॲज इफ, जसं काही, टू शो ग्रॅटिट्यूड. द लायन वॉन्टेड टू शो ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स अँड्रॉक्लिस, अँड्रॉक्लिस बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने त्याचा आर्म हा बाहू असा चाटला प्रेमाने, विथ लव, विथ लव. द लायन लिक्ड द आर्म ऑफ अँड्रॉक्लिस. किती छान स्टोरी आहे, किती सुंदर स्टोरी आहे. याच्यातल्या फ्रेजेस काही महत्त्वाच्या आहेत, पॅरेग्राफ स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी 3-4 पॅरेग्राफ संपवले. वी शॅल कंटिन्यू द रिमेनिंग पॅरेग्राफ्स इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.